एका कूपनलिकेत अडकलेल्या दोन वर्ष चिमुकल्यास वाचवण्यात मोठं यश मिळाले। सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या इंडी तालुक्यातील लज्जाण गावातील शेतातील कूपनलिकेत पडलेल्या सात्विक नामक दोन वर्षीय बालकाला अखेर सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले। तब्बल 20 तास चाललेल्या बचाव कार्यानंतर बाळाची सुटका करण्यात आली आहे। तर या बाळाचे पालक सतीश मुजगौंडा आणि पूजा तसेच स्थानिकांनी अखेर सुटकेचा श्वास घेतलाय। सात्विकला जिवंत बाहेर काढण्यात अखेर बचाव दलाला यश आले, तर सात्विकला वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। कूपनलिकेतून सात्विकला बाहेर काढताच तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं। एनडीआरएफच्या पथकानं बचाव कार्य केलं। त्याला बेळगाव येथील श्रीशैल चौगुला यांच्या नेतृत्वाखालील राजा आपत्ती व्यवस्थापन दल, एसडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत केली। बचाव कार्य अंतिम टप्प्यात आल्यानंतर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती। या बालकाला कूपनलिकेतून बाहेर काढताच त्याला प्राथमिक उपचार करून रुग्णालयात नेण्यात आलं। बचाव कार्यात अंतिम टप्प्यात कर्मचाऱ्यांना मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला होता, त्यामुळे बचाव कार्य पथकाचा उत्साह वाढला आणि त्यांनी आपल्या कामाचा वेग वाढवला। अखेर सात्विकला बोरवेल मधून सुखरूप बाहेर काढण्यात मोठं यश मिळालंय। जिल्हाधिकारी टी भूबालन, जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश सोनावणे आणि इतर अधिकारी देखील घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते। प्रतिनिधी शिवराज मुगळे, न्यूज टुडे 24।